सर्वोच्च न्यायालयाने 10 मे रोजी राफेल प्रकरणी दाखल केलेल्या फेरविचार याचिकांवरील निकाल सुरक्षित ठेवला होता. सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते प्रशांत भूषण, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि इतरांनी राफेल डील प्रकरणात तपासाची मागणी केली होती. तर राफेलची देशाला गरज आहे, त्यामुळे याचिका फेटाळाव्यात असं केंद्र सरकारनं म्हटलं होतं. आता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं यावर निर्णय दिलाय. दरम्यान त्यानंतर आता राफेल डीलच्या तपासासाठी दाखल केलेल्या सर्व फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्या आहेत. तसेच काँग्रेसचे खासदार आणि तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांची माफी देखील सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केंद्र सरकारला क्लीन चीट देताना राफेल सौद्याचा वेगळा तपास करण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता राहुल गांधींनी देशाची दिशाभूल केली, यासाठी राहुल गांधींनी देशाची माफी मागायला हवी आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करू असा इशारा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिला होता. त्याप्रमाणे आज राहुल गांधी चोर ह्याच्या घोषणा देत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधात भाजपकडून आंदोलन पुकारण्यात आलंय. काल सुप्रीम कोर्टाने सर्व प्रकारच्या केसेस खारिज करताना राफेलच्या विषयामध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही असा अतिशय शुद्ध निवाळा दिलेला आणि त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे पूर्णपणे वेगळं झालेलं आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी देशामध्येच भारतीय जनता पार्टीची आणि त्या देशाला संपूर्ण जगामध्ये मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मोदीजींची बेइज्जती करण्याचा प्रयत्न यांनी नाही केला तर ह्या देशाची बेइज्जती संपूर्ण जगामध्ये केली. राफेलचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा देशाची संरक्षण विषयाची ताकद वाढवण्यासाठी हा व्यवहार आवश्यक होता. तो त्यांच्याच काळात झाला होता. त्यांच्या काळामध्ये केवळ विमान खरेदी केली गेली, त्या सगळ्याला संरक्षणासाठी आवश्यक गोष्टी जोडून एका अर्थाने मूळ कराराला ऍडिशनल करार केला गेला. हे सगळं आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे केवळ न्यायालयामध्ये माफी मागून हा विषय संपणार नाही. तर राहुल गांधींनी आणि काँग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी होऊन आज देशभर सर्व ठिकाणी निदर्शन सुरू होत आहेत. जर राहुल गांधींना जनाची नाही मनाची असेल तर त्यांनी जसं बाय कंपल्शन सुप्रीम कोर्टामध्ये माफी मागितली तसं स्वतःच्या मनाला विचारावं की आपण चूक केली आहे आणि त्याने जाहीर माफी या देशाची मागून मोकळी. चोर है भाई चोर है.